शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24। सहयादी पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या शहराची खबरबात मध्ये। विस्कळीत तसेच गढूळ पाणी पुरवठा आणि कचरा संकलनाचा ढिसाळपणा यावर स्थायी समिती सदस्यांनी मनपा प्रशासनाला चांगले झारेवर धरले। कचरा संकलन गाड्यांवरील कर्मचारी नागरिकांशी व्यवस्थितपणे बोलत नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आलाय। अखेर सभापती गणेश कवडे यांनी या विषयासंदर्भात बुधवारी बैठक घेण्याची सूचना केली आहे। मुकुंदनगर परिसरातील दंबारा हजारी दर्ग्याजवळ फकीरवाडा येथे संदल उरुस मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो झळकला, याचे तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणी चौघांविरुद्ध भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अंमलदार सचिन नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली असून मोहम्मद सरफराज इब्राहिम सय्यद उर्फ सरफराज जागीरदार अफनान आदिल शेख उर्फ खडा शेख सरवर जावेद शेख उर्फ गब्बर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। नगर येथील ऐतिहासिक लोखंडी पूल ते रेल्वे स्थानक पर्यंतच्या खड्डेमय रस्त्याची महानगरपालिकेच्या वतीने पॅचिंग करण्यात आली। हा रस्ता खड्डेमय बनला असताना नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे पॅचिंग करण्याची मागणी नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दीपक खैरे यांनी केली होती। पॅचिंगच्या कामाची समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दीपक खैरे यांनी पाहणी करून ठेकेदाराला काम दर्जेदार करण्याबाबत सूचना केल्या। चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली। त्यांच्याकडून एक दुचाकी, चार मोबाईलसह 1,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। लुकमान अरमान मदारी असे आरोपीचे नाव आहे। तसेच काटवन खोंडोबा येथे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अरबाज मदारी याला अटक करून त्याच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली। तिसरी कारवाई सक्कर चौक येथे करण्यात आली। चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या गणेश बाबासाहेब बोळके याला अटक करून त्याच्याकडून 2 मोबाईल जप्त करण्यात आले। तिघांवरही चोरीचा मुद्देमाल बाळगून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याबाबत मुंबई पोलीस कायदा कलमान्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आले। अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली असून आरोपीला न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।